महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेनेचे अध्यक्ष पर्यावरण पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करून, होत असलेल्या या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री नामदार हसनजी मुश्रीफ, शिवसेनेचे सन्माननीय नामदार उदयजी सामंत, पालकमंत्री सन्माननीय सतेजजी पाटील, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मालवजी राजे छत्रपती, आमदार पी एन पाटील साहेब, आमदार संग्रामजी थोपटे, खासदार संजयजी मंडलिक ज्यांच्यासाठी आज या सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्यांना आपण विधानसभेमध्ये किमान 50,000 मतांनी निवडून द्यायचं आहे अशा श्रीमती जयश्री जाधवताई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय पवार, विजयराव देवणे, शहर प्रमुख सन्माननीय जयवंतराव हरगुले, सन्माननीय व्यासपीठ, मला आता समोर बसलेल्या मंडळींच्याकडून एक चिठ्ठी आली आणि मला असं सांगण्यात आलं या चिठ्ठीमध्ये, आपण जनतेला प्रश्न विचारा की कोल्हापूरच्या मातीच्या कणाकणात आणि प्रत्येकाच्या मनामनात ज्यावेळी आपण यल्लमादेवीच्या यात्रेला जातो त्यावेळी काय म्हणतो, उदगाई ज्योतिबाला जातो त्यावेळी काय म्हणतो, ज्योतिबाच्या नावानं मग इथं नमोनमो चालणार आहे का? या ठिकाणी नमोनमो बिलकुल चालणार नाही आणि म्हणून मला खात्री आहे या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एवढी मोठी ताकद या ठिकाणी आता उतरलेली आहे, त्यामुळे निश्चित आपल्या उमेदवाराचा विजय आहे. खरं म्हणजे नमोनमो आणि या भाजपानं शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर कपसून 2014 वेगळी निवडणूक लढवून दाखवलेली आहे. वेगळं लढायची आम्हाला पाळी आणलेली आहे आमच्यावर, त्यावेळी आम्ही लढून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. शिवसेनेचा उमेदवार मी होतो आणि भाजपचा उमेदवार जो कोणी असेल त्याच्यापेक्षा 28,000 मतांनी मी निवडून आलो होतो आणि म्हणून मला त्यांना सांगायचं आहे की तुमचं नमोनमो दिल्लीत चाललंय ते ठीक आहे, हे कोल्हापूर आहे, छत्रपती शाहूरायांच्या विचारांची नगरी आहे आणि त्यामुळं तुमचं या ठिकाणी हे काही चालणार नाही बाजवानो. खरं म्हणजे बोलण्यासारखं बरंच आहे, प्रमुख नेते या ठिकाणी राज्यामधले आलेले आहेत पण गेल्या काही दिवसांमध्ये जसं सतेज पाटील यांनी सांगितलं, सन्माननीय मालवजी छत्रपतींनी सांगितलं की या ठिकाणी विकासावर काय बोलायचं नाही, वैयक्तिक टीका करण्याचं काम फक्त सुरू आहे, मतदारांच्या मध्ये भ्रम प्रसरायचं चालू आहे. मी या ठिकाणी खास करून उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना आश्वासित करतो की मातोश्रीवरून आलेला एक आणि एक आदेश हा शिवसैनिकांसाठी अंतिम असतो आणि एक आणि एक मतदान या महागडीच्या उमेदवाराला देऊन आम्ही 50,000 वरती मतांनी निवडून आलो. इच्छा असते, इच्छा कोणाची नसते, प्रत्येकाला वाटतंय माझी तयारी आहे, माझी देखील इच्छा होती, मी कबूल करतो, पण महागडी ज्यावेळी अस्तित्वात आली त्यावेळी एक नियम त्या ठिकाणी ठरला होता, ज्या पक्षाचा उमेदवाराचं निधन होईल त्यालाच ती उमेदवारी मिळेल, त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आणि आम्ही सर्वजण मानवानू कामाला लागलेलो. खऱ्या अर्थानं आम्ही बैठका घेत आहे, पक्षाच्या बैठका छोट्या छोट्या सुरू आहेत, त्यांचा आमच्या विरोधात जे काही कटकारस्थान सुरू आहे, आम्हाला बदनामी करण्याचं सुरू आहे याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. कारण आम्ही सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगितलेलं आहे, आमच्या पेठापेठामध्ये बैठका सुरू आहेत. खरं म्हणजे माझा त्यांना प्रश्न आहे, ज्यावेळेला आम्ही 2019 निवडणूक लढवली त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती, काँग्रेस बरोबर आम्ही समोरून लढत होतो, पण हे भाजप गद्दार भाजपवाले आमच्या पाठीमून पाठीत वार केला आणि काँग्रेसकडे यांनी मतं फिरवलेली आहेत. काँग्रेसने आमची लढाई होती त्यावेळी वेगळा होतो, आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण तुम्ही आमच्यावर होतात ना, मग शिवसैनिकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही आमच्यावर गद्दारी का केली हे आम्ही शिवसैनिकांना सांगत आहोत.
माझ्याबरोबरच काय पक्षाबरोबर देखील सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्या हातचा बोट धरून हे भाजप या महाराष्ट्रामध्ये उदयाला आलं. 25 वर्षांना आम्ही सांभाळलं, पण ज्यावेळा मोदींची थोडी हवाय असं वाटल्यावर 2014 आमच्याबरोबर युती तोडली गेली. बांधवांनो, ह्या निवडणुकीमध्ये देखील 2019 युती केलेली, की 123 पैकी 84 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेजी यांनी जी भूमिका घेतली ती बिलकुल चुकीची नाही आहे. आणि हे सर्वजण, या महाराष्ट्रातील तमाम जनता यांनी पाहिलेलं आहे की भाजपनं कशा पद्धतीनं शिवसेनेवर अन्याय केलेला आहे. म्हणून त्यांनी हे विसरून जावं की शिवसेनेचं मतदान हे भाजपला जाईल, निश्चित जाणार नाही. शिवसेनेचं या महाराष्ट्रातील सर्व मतदान हे महाआघाडीच्या पाठीवर निश्चितपणे राहील, याची या ठिकाणी मला खात्री आहे. पुढच्या काळामध्ये सभांच्या माध्यमातून आम्ही मांडू. आता राज्यपातळीवर सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी एवढीच विनंती आहे की आम्ही विकासाच्या माध्यमातून पुढे जातोय. उदयजी सामंत आपल्याला माहित आहे, गेल्या 2016 आपण सत्तेत असताना चांदा ते बांदा एक स्कीम राबवली होती, त्यामध्ये 3 वर्ष सलग 2-2 कोटी रुपये आपण दिले होते. आता नवीन सिंधुरत्न स्कीम आपण आणलेली आहे, ते देखील आपण 2-2 कोटी रुपये 3-3 वर्षासाठी देतोय. माझी कालच सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा झालेली आहे की निश्चितपणे आपण निश्चिंत राहा, या उमेदवाराच्या बाबतीत आपण काळजी करत आहात, काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. पण कोल्हापूरच्या विकासासाठी, कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी शिवशाहू ही स्कीम राबवा, आणि पुढच्या काळामध्ये 3 वर्ष आम्हाला 600 कोटी रुपये या ठिकाणी दिले पाहिजेत. अशा पद्धतीचं काल मागणी मी केलेली आहे. ही गोष्ट सांगण्याचं कारण एवढंच आहे की महाआघाडी ही विकासावर बोलणार आहे, महाआघाडी विकास करून दाखवणार आहे. आणि म्हणून आमच्या या उमेदवाराला आपण प्रचंड मताने विजय करण्यासाठी पुढचे 12 वर्ष झटूया, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.